आज राज्य ऊर्जा संवर्धन दिवसाच्या अनुषंगाने सर्वप्रथम मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक आठवडाभर आपण या ऊर्जा संवर्धन निमित्ताने ऊर्जा संवर्धनासाठी जनजागृती करण्याचं नियोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने महापालिकाचे कर्मचारी महापालिकेची टीम हे जनजागृतीचं मोहीम राबवणार आहे. प्रामुख्याने वीज वापर कमी करणं आणि सोलरचा जास्तीत जास्त एक्सेप्टन्स लोकांमध्ये वाढवणं या अनुषंगिक आपण जनजागृती करतो आहे आणि मला अशी अपेक्षा आहे की यामध्ये सहभागी होऊन सर्व नागरिकांनी याला उत्तम प्रतिसाद द्यावा. नमाज एक महिना झाला आहे तुम्ही जॉईन होऊन, तुम्हाला काय कुठे कमी वाटलं आणि तुमचं काय फोकस काय पुढचं फोकस काय? फोकस म्हणून जे आपल्या नागरिकांची समस्या आहे त्याच्यावर आपण जास्ती फोकस करण्याचं नियोजन करतोय. सर्वप्रथम म्हणजे स्वच्छता एक असा विषय आहे ज्या बाबतीमध्ये सर्व लोकांचा खूप डिमांड होता आणि आपला एकदम प्रायोरिटीचा फोकस स्वच्छतावर राहणार आहे आणि इतर अनुषंगिक बाबीच्या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था आपली कशी आपण जास्ती चांगल्याने त्याला रोबस्ट करू शकतो त्याच्यावर फोकस राहणार आणि इतरही सगळे विभागाचे कामकाज आपण सुरळीतपणे कसं चालू शकतो आणि आपली जी गव्हर्नन्स आहे ती जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होऊ शकेल यासाठी आपला प्रयत्न राहील. कल्याणमध्ये सर्वात जास्त ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे आपण कशाप्रकारे बघा? ॲक्च्युली ट्रॅफिक एक मल्टी स्टेक होल्डर विषय आहे. त्याच्यामध्ये रोड्स दुरुस्त करण्यापासून आपली जी पोलीस व्यवस्था आहे त्यांच्याशी समन्वय साधून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे सिग्नलिंग सिस्टम वगैरेचा वापर करून आपला जो ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम आहे त्याला अतिशय आपल्याला चांगला करून घ्यावं लागेल. तर नक्कीच सगळ्या स्टेकहोल्डर्ससोबत आम्ही बैठका घेऊन याचं पुढील कालावधीमध्ये नियोजन करणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये आपला जो रोड आहे तो डिकंजस्ट करणं गरजेचं आहे. त्यामध्ये ट्रॅफिकसाठी व्हेकल्स एक वेगळा मुद्दा आहे, लोकांना चालण्यासाठी वॉकेबल फुटपाथ एक वेगळा मुद्दा आहे. आय थिंक हे दोन्ही मुद्द्यांवर जेव्हा आम्ही फोकस करतो तर काही अनधिकृत गोष्टींवर सुद्धा आम्हाला कारवाई करावी लागणार आहे. त्या अनुषंगाने आमचं नियोजन सुरू आहे आणि नक्कीच लोकांना कमी त्रास कसं होईल त्याच्यासाठी आमची प्रक्रिया सुरू आहे. आणि पावसाळ्यात सुद्धा बराच काळ गेलेला आहे, तर सुद्धा कल्याणमध्ये बरेचसे रस्ते आहेत त्याच्यावर खड्डे पडलेले आहेत, बरेचशा रस्त्यात धूळ उडते, खड्ड्यांमुळे तर अजूनही रस्त्यांची दुरावस्था आहे, याबद्दल आपण काय सांगतो? काही आपले कामं मंजूर होती पण ती होऊ शकली नाही आहे कारण तिथे काही अतिक्रमण वगैरे ही कारवाई प्रलंबित आहे. तर आम्ही त्याचा आढावा घेऊन जास्तीत जास्त MSRDC MMRDEकडचं जे रोड आहे आधी त्यांचं कारवाई करून घेतो आहे आणि सोबतच आपल्याकडनं जे वेगळं नियोजन राहिलेलं आहे फॉर मेंटेनन्स ऑफ रोड वर्क्स आपल्या ती कारवाई सुरू आहे. त्यामुळे फुटपाथचा विषय काढला, अनेक रस्त्यांवरती अनेक मार्गांवरती डोंबिवली आणि कल्याण दोन्ही शहरामध्ये फुटपाथवरती अतिक्रमण केलेलं दुकानदारांनी केलेलं आहे, लोकांना चालण्यासाठी व्यवस्था रस्ता नाही फुटपाथ नाही राहिलं, त्याच्यावर तुम्ही काय सांगणार? नक्की फुटपाथ फ्री करण्यासाठी आपल्याकडनं सूचना देण्यात आलेली आहे आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे आणि त्याला आपण जास्ती आणखीन त्याला प्रयत्नशील करण्यासाठी निर्देश दिले.